हेलो फ्रेंड्स, गुड इवनिंग एवरीवन। सो आज आपण बेसिकली एक सेशन स्पेशली ठेवलेला आहे की एमपीएससीची तयारी कशी करायची, कारण गेल्या काही दिवसापासून मला खूप साऱ्या लोकांचे मेसेजेस येत आहेत, कॉल येत आहेत, मॅडम काय वाचू, कसं वाचू, अभ्यासाला सुरुवात कशी करू। ठीक आहे, सो या सर्व गोष्टींसाठी आपण एक सेशनच अरेंज केलंय सेपरेटली। सो नक्की बघा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, ठीक आहे, आणि तुमच्या सर्व जे क्युरीज असतील त्या आज सॉल्व होणार आहेत। तुम्ही मला मेसेजेस सुद्धा करू शकता या रिगार्डिंग काही असेल तर। ओके, चलो। सो जस्ट क्विक इंट्रोडक्शन देते आधी। माझं नाव हर्षाली पाटील आहे, पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून मी माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलंय। तुमच्यासारखीच एक UPSC MPSC ॲस्पिरंट आहे। ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन क्लासेसमध्ये शिकवण्याचा सुद्धा मला एक्सपिरियन्स आहे। मी माझं फर्ग्युसन कॉलेजमधून ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आहे, तुम्हाला म्हटलं। सो जॉग्रॉफी, मेडिवल हिस्ट्री आणि पॉलिटी जे आहे ते मी यूट्यूबवर शिकवलं आहे, तुम्ही बघू शकता। लेट्स क्रॅक महाराष्ट्रा एक्झाम यूट्यूब चॅनल, या चॅनलवरती प्लेलिस्टमध्ये चेक करा। आणि बायोलॉजी, केमिस्ट्री, रिझनिंग मी ॲपवरती फ्री शिकवलेलं आहे। मॅथ्ससुद्धा रनिंग आहे सध्या, पॉलिटी तुमचं रनिंग आहे। आणि या व्यतिरिक्त मॉडर्न हिस्ट्री, ठीक आहे, मॉडर्न हिस्ट्री आणि पंचायत राज हे जे दोन टॉपिक आहेत ते मी प्लस वर शिकवलेले आहेत। सो प्लस वरच्या बॅचेस सुद्धा कोर्स तुम्ही एकदा बघा जर प्लस वर असाल तर। ठीक आहे, अनअकॅडमीचं जे लर्निंग ॲप आहे ते डाउनलोड करून घ्या आधी, आणि त्यावरती जे फ्री सेशन्स होतात त्यांचा फायदा घेत चला। टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा। सो फ्री स्पेशल सेशन्स जे होतात अनअकॅडमीवरती ते बघत चला, त्याचा डेफिनेटली फायदा होईल। आणि जर फर्स्ट टाइम ॲप डाउनलोड केलं असेल तर तुम्हाला फक्त कोड वापरावा लागेल, हर्षाली10, दिस इज माय कोड। सो यूज करा आणि तुम्ही काय करू शकता, जे फ्री सेशन्स होतात ते अनलॉक करून घेऊ शकता। फ्री स्कॉलरशिप टेस्ट आहे तुमच्यासाठी राज्यसेवेसाठी 10 ऑक्टोबरला सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत। सो ही जी टेस्ट तुमची होणार आहे खूप इम्पॉर्टंट असेल तुमच्यासाठी। जर तुम्ही राज्यसेवा करताय तुम्हाला एक पेपरचा अंदाज येऊन जातो, ठीक आहे, आणि इवन तुम्ही जर रँकमध्ये आलात तर तुम्हाला 1 to 20 जे टॉप रँकर्स आहेत त्यांना आपण काय देणार आहोत, प्लस सबस्क्रिप्शनवरती स्कॉलरशिप देणार आहोत। सो डेफिनेटली सर्वांनी सकाळी 10 वाजता 10 ऑक्टोबरला ही टेस्ट द्यायची आहे, फ्री आहे, काही पे करायची गरज नाही आहे। फक्त कोड वापरा माझा हर्षाली10, फ्रीमध्ये इनरोल करू शकता। ओके, या व्यतिरिक्त तुम्हाला प्लस फीचर्स, प्लस सबस्क्रिप्शन वरती भरपूर सारे प्लस फीचर्स मिळतात। अनलिमिटेड ऍक्सेस आहे तुम्हाला, घरी बसून लाईव्ह शिकता येतं, संपूर्ण सिलेबस कम्प्लीट करून घेतला जातो, प्री ॲज वेल ॲज मेन्स तयारी करून घेतली जाते, डाउट सॉल्विंग सेशन, लाईव्ह टेस्ट सिरीज, स्टडी मटेरियल पीडीएफ फॉर्मॅटमध्ये, या सर्व गोष्टी तुम्हाला प्लस सबस्क्रिप्शनमध्ये मिळतात। आणि जर आयकॉनिक सबस्क्रिप्शन घेतलं तर जे UPSC किंवा इतर परीक्षांसाठी आहे, आन्सर रायटिंग जिथे असतं तिथे, सो त्यामध्ये तुम्हाला आन्सर रायटिंग सेशन आणि मार्गदर्शक व मार्गदर्शन थ्रू आउट युअर सबस्क्रिप्शन, एक पर्सनल गाईड तिथे प्रोव्हाइड केला जातो। सो हे सर्व तुमचे प्लस फीचर्स आणि आयकॉनिक सबस्क्रिप्शनचे आयकॉनिक फीचर्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत। सो हरी अप, पटापट सबस्क्रिप्शन घ्या आणि अभ्यासाला लागा। ओके, चलो। सो आजचं स्पेशल सेशन की MPSC ची तयारी कशी करावी, ठीक आहे। सो सर्वच गोष्टी मग प्लॅन वगैरे सर्व आज मी तुम्हाला सांगते की कसा असला पाहिजे काय। सो आता 2022ला तुमचा अटेम्प्ट आपण कन्सिडर करूया, की 2023 असेल तर बेटर, ठीक आहे, चांगलीच गोष्ट आहे। पण 2022ला ज्यांचा आहे ते सुद्धा करू शकतात सुरुवात, ठीक आहे। अगदी तुम्ही आजपासून उद्यापासून जरी सुरुवात केली तरी तुमचा अभ्यास व्यवस्थित होत असतो, ठीक आहे। फक्त एवढंच आहे की तुमचा अटेम्प्ट जर 2022चा आहे तुम्हाला दिवसभर दिवस रात्र झोपून द्यावा लागेल। म्हणजे असं नाही की झोपायचं नाही अजिबात, बट एक ऑलमोस्ट तुम्हाला म्हणजे कमीत कमी 12 तास, ठीक आहे, 12 ते 14 तास तुम्हाला अभ्यास करावा लागेल रोज, डेली, न सुट्ट्या घेता, न आळसपणा करता, ठीक आहे, नो चिटिंग डेज, फक्त अभ्यास करावा लागेल बाकी सर्व गोष्टी सोडून। तर तुम्ही डेफिनेटली प्री क्रॅक करू शकता, त्यानंतर येणारी मेन्स सुद्धा क्रॅक करू शकता आणि तुमची पोस्ट निघू शकते। तुम्हाला माहिती आहे की आपली प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू या 3 स्टेजमध्ये MPSC ची एक्झाम होते। राज्यसेवेची एक्झाम बद्दल बोलतीये मी, राज्यसेवा परीक्षा। सो मग तुम्हाला प्री जी आहे, आता कोविडचं लॉकडाऊन हे ते त्यामुळे सर्व सांगता येत नाही आपल्याला की एक्झॅक्ट कधी होईल प्री, बरोबर, पण म्हणतात की एक टेंटेटिव्ह डेट वगैरे आपल्याला डिसेंबरमध्ये मिळून जाईल।
किंवा नेक्स्ट मंथ मध्ये मिळून जाईल. बट आपण जर पाहिलं तर डिसेंबर मध्ये या वेळच्या राज्यसेवेची मुख्य परीक्षा आहे, म्हणजे 2021 ची जी राज्यसेवा झाली होती आता एप्रिल मध्ये प्री, तिची मुख्य परीक्षा आता डिसेंबर मध्ये आहे, म्हणजे त्यानंतर इंटरव्ह्यू असणार. सो लगेच तर आपली काही डिसेंबर जानेवारीला एक्झाम होणार नाही, बरोबर? आपली एक्झाम झाली तर फेब्रुवारी एंड, नाहीतर मग एप्रिल मध्ये असेल, किंवा मार्च एक आपण पकडून घेऊया मिड, ठीक आहे? मार्च मध्ये आपली प्रिलियमची एक्झाम सपोज असेल. सो आपल्याकडे राहिले किती महिने, तर आजपासून जर तुम्ही कन्सिडर केलं ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, 6 मंथ, 6 महिने फक्त आपल्याकडे राहिलेले आहेत. या 6 महिन्यांमध्ये तुम्हाला प्रिलियमचा अभ्यास करायचा आहे, मग त्यानंतर मेन्स, ठीक आहे? त्यानंतर इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू तर वेगळी गोष्ट राहिली, बट मेन्स आणि प्री. सो आता तुम्हाला प्रीचाच अभ्यास करावा लागेल. आता तुम्ही मेन्सचा अभ्यास करून चालणार नाही. सो 6 महिनेच आहेत शिल्लक, सो प्रिलियमचा अभ्यास करा. हे 6 महिने फक्त प्रिलियमसाठी तुम्हाला द्यायचे आहेत. मग कसं करणार तुम्ही, काय करणार? तर एक डेली प्लॅन बनवा. आधी काय करा, डेली प्लॅन बनवण्यापेक्षा आधी तुमचे सब्जेक्ट कोणते आहेत प्रिलियमला, मग तुमचा आहे हिस्ट्री, इतिहास, मग इतिहासासाठी कोणते बुक्स वाचणार आहे तुम्ही, कोणत्या टॉपिकसाठी काय रेफर करणार आहे, बरं, ऑनलाइन व्हिडिओज बघणार आहात का, कोणाचा कोर्स परचेस करणार आहात का, की बुक वाचून करणार आहात, कोणत्या नोट्स मधून करणार आहोत. सो ही जी तुमची सोर्सेसची लिस्ट आहे, की जे तुमचे स्त्रोत असणार आहेत अभ्यासाचे, तर त्यासाठी एक आधी बनवून घ्या. इतिहासासाठी सपोज जर आपण म्हटलं, तर आता तुम्हाला मॉडर्न हिस्ट्री जे आहे, मॉडर्न हिस्ट्रीसाठी तुम्ही जर वाचायचं म्हणलं ग्रोवर, तर ग्रोवर आहे चांगलं, बट खूप मोठं आहे आणि तुम्हाला आता वेळ कमी राहिला, सो ग्रोवर वगैरे तुम्ही वाचण्यात वेळ घालू नका. सो इतिहासच आहेत, तुम्ही नोट्स वगैरे वाचल्या, इवन आपल्याकडे संतोष चव्हाण सर आहे, ठीक आहे, त्यांच्या जरी नोट्स वाचल्या, पण हा तुम्हाला आधी बॅकग्राऊंड माहिती असला पाहिजे थोडाफार तरी इतिहासाचा, आणि आहेत त्यांच्या नोट्स चांगल्या की कळतील तुम्हाला. सो संतोष चव्हाण सरांच्या नोट्स आणि फार फार तर स्पेक्ट्रमचा मराठीमध्ये तुम्हाला दिलेला आहे, स्पेक्ट्रम मराठी, ठीक आहे? सो स्पेक्ट्रम मराठीमध्ये आहे इतिहासाचं, मॉडर्न हिस्ट्रीचं, ते तुम्ही रेफर करू शकता, बरं. ऑनलाईन व्हिडिओज बघायच्या असतील तर त्या सुद्धा बघू शकता. ऑनलाईन व्हिडिओज कशासाठी, एन्शियंट साठी आणि मेडिवल साठी. सो पटकन कव्हर होईल, कारण एवढे काही फारच असे 5-10 प्रश्न नाही विचारले जात, ठीक आहे? प्रत्येक विषयाचे, एन्शियंटचे आणि मेडिवलचे, प्रत्येकी 5-5, 10-10 प्रश्न तर नाही येत तुम्हाला. सो ऑनलाईन मधून तुम्ही एन्शियंट मेडिवल तर करूच शकता कव्हर, इवन हिस्ट्री सुद्धा करा, माझं म्हणणं आहे बेटर राहील. कारण हिस्ट्री ज्याला इंटरेस्ट आहे त्यांना आवडतं वाचायला, पण ज्यांना इंटरेस्ट नाही त्यांना वाचायला बोर होऊन जातं. सो जर अटेम्प्ट 2022चा असेल तर म्हणते, ठीक आहे? सो ही झाली तुमची मग हिस्ट्रीसाठी बुक. अगेन हे मी तुम्हाला सांगते, बट तुमची जर काही वेगळी बुक लिस्ट असेल, तुम्ही आधीपासून जी फॉलो केली असेल, तर तीच कंटिन्यू करा, ठीक आहे? वेगळं काही वाचू नका मग नव्याने. सो व्यवस्थित प्लॅन ठेवा. मग हिस्ट्रीची बुक लिस्ट झाली, मग तुम्हाला आता इकॉनॉमीसाठी जर म्हटलं, तर इकॉनॉमीसाठी मग आपल्याकडे रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे, बरोबर? रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे. किंवा मग तुम्ही आणखी म्हटलं तर तुम्हाला करंट अफेअर इकॉनॉमीसाठी महत्वाचे आहेत, योजना महत्वाच्या आहेत, बरोबर? करंट अफेअर म्हणजे तुमचं जे काही मग आर्थिक अहवाल वगैरे असतात, सो लाईक तुमचा इकॉनॉमिक सर्वे जो असेल, ठीक आहे, इकॉनॉमिक सर्वे किंवा मग बजेट, बरोबर? सो या गोष्टी तुम्हाला करणं इकॉनॉमीसाठी गरजेचं आहे. ही झाली तुमची इकॉनॉमीची लिस्ट. अगेन पॉलिटी, जीएस आपल्याला करायचं आहे, जीएस मध्ये पॉलिटी आहे. पॉलिटीसाठी काय करणार, पॉलिटीसाठी आता लक्ष्मीकांत 6 महिन्यामध्ये वाचत बसणार आहात का तुम्ही? नाही होणार, ठीक आहे, नाही होणार. काय वाचायचं, रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वाचायचं. खूप छान पद्धतीने सोप्या भाषेमध्ये दिलेलं आहे, अगदी सर्वांना कळेल असं. सो रंजन कोळंबे सरांचं पॉलिटीचं पुस्तक वाचलं, पॉलिटी तुमचं त्यातून कव्हर होतं, तुम्हाला मग काही असं वेगळं पॉलिटीसाठी करावं लागणार नाही, ठीक आहे? आणि फार फार तर तुम्हाला जर ऑनलाईनच करायचे असेल तर माझे लेक्चर आहेत पॉलिटीचे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता, ठीक आहे? सो रंजन कोळंबे सरांचं पुस्तक जरी वाचलं तरी, आणि लहानसं आहे पुस्तक, एवढं पण मोठं नाहीये, वाचून होईल. एक तुम्ही खूपच आळशी असाल तरी सुद्धा आठवड्याभरात ते पुस्तक वाचून होऊ शकतं, एवढं आहे म्हणजे ते पुस्तक इझी वाचायला, समजायला, आणि लेंथ पण कमी आहे आणि व्यवस्थित दिलं, डिस्क्रिप्टिव्हच दिलेलं आहे. रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वाचणार पॉलिटीसाठी. त्यानंतर तुमचं काय आहे मग ज्योग्राफी, भूगोल. ज्योग्राफीसाठी काय करायचं, तुम्हाला जगाचा भूगोल करायचा आहे. जगाच्या भूगोलामध्ये जास्त वेळ नका वाया घालू, एमपीएससी मध्ये एवढे काही प्रश्न विचारले जात नाही. काय करा, आपले लेक्चर्स आहेत, प्लेलिस्ट मध्ये जा, याच चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये ज्योग्राफी
आहे मी शिकवलेलं, जगाच्या भूगोलाचे लेक्चर्स बघा, इवन इंडियन ज्योग्राफी सुद्धा मी शिकवलेलं आहे, ते सुद्धा लेक्चर्स तुम्ही बघू शकता. ज्योग्राफी तुम्ही माझ्या लेक्चर्स मधून सुद्धा कव्हर करू शकता. महाराष्ट्राचा भूगोल सुद्धा मी शिकवलेलं आहे. त्यातल्या त्यात जर तुम्हाला पुस्तकच वाचायचं असेल तर मग ज्योग्राफीसाठी महाराष्ट्राचा भूगोल किंवा मग सौदी सरांचं पुस्तक तुम्ही वाचू शकता. पण आणि बेस्ट मग स्टेट बोर्ड वाचा, ठीक आहे. ज्योग्राफीसाठी वाचायचं असेल तर स्टेट बोर्ड वाचा, कन्सेप्ट वगैरेसाठी किंवा काही फॅक्टसाठी. बट मोस्टली माझ्या लेक्चर्स मधून ज्योग्राफी कव्हर करा, बेटर राहील तुमच्यासाठी, ठीक आहे. कारण वेळ बघता, ओके. त्यानंतर तुमचं इन्व्हायरमेंट आहे. इन्व्हायरमेंट आता काही 5 प्रश्न विचारले जातात. अगदीच तुम्ही या वर्षीचा जरी पेपर पाहिला असेल तर तुम्हाला काही पुस्तक वगैरे वाचायची त्यासाठी गरज नव्हती. बेसिक जनरल नॉलेज वरती प्रश्न होते तुमचे इन्व्हायरमेंटचे. आणि त्यातल्या त्यात जर वाचायचंच असेल तर पर्यावरण परिस्थितिकी आहे पुस्तक, तुषार घोरपडे सरांचं, बरोबर. त्यानंतर एक अतुल सरांचं पण सुद्धा पुस्तक आलेलं आहे पर्यावरणवरती. लाईक शंकर आयस जसं इंग्रजीमध्ये आहे तसं ते अतुल सरांचं पुस्तक आलेलं आहे इन्व्हायरमेंटवरती. सो ते तुम्ही रेफर करू शकता, ठीक आहे. सो इन्व्हायरमेंटसाठी हे तुमच्याकडे असेल, किंवा मग ऑनलाईन व्हिडिओज असतील तर ऑनलाईन व्हिडिओज मधून तुम्ही क्विक कव्हर करू शकता. इन्व्हायरमेंट झालं, आणखी काय येतं तुम्हाला, तर करंट अफेअर्स. करंट अफेअर्स जे आहे, करंट अफेअर्ससाठी जे तुमचं अभिनव प्रकाशनचं पुस्तक आहे, अभिनव प्रकाशन करंट अफेअर्स इयरली मॅगझिन येतं त्यांचं, सो ते वाचायचं. त्यामध्ये सर्व करंट अफेअर्स वर्षभराच्या दिलेल्या असतील तुम्हाला, 2021 तर राहील जानेवारी पासून, तर ते घ्यायचं, ठीक आहे. सो ते वाचायचं अगदी. मग तुम्हाला ते आता नसेल अवेलेबल होणार तर अगदी आतापर्यंत म्हणजे सर्व पुढचं मिळालं तुम्हाला तर ते तुम्हाला एक डिसेंबर नंतर अवेलेबल होईल मोस्टली, किंवा डिसेंबर एंड मध्ये वगैरे, डिसेंबर नंतरच शक्यतो जानेवारीमध्ये. पण ठीक आहे, आपल्याकडे वेळ असेल की जानेवारीमध्येच परीक्षा नसेल, सो करंट अफेअर तुम्ही शेवटी ठेवू शकता वाचायला. आणि सगळं तेव्हा पुस्तक जरी वाचून काढलं व्यवस्थित तर तुम्हाला करंट कव्हर होतं, काही डेली ते तुम्हाला करंट न्यूजपेपर वगैरे वाचायची गरज नाहीये, ठीक आहे. सो करंटसाठी झालं. मग आणखी तुमचं कोणतं सब्जेक्ट राहिला आपला, बरं, येस, हिस्ट्री, इकॉनॉमी, पॉलिटी, ज्योग्राफी, इन्व्हायरमेंट, करंट अफेअर्स आणि सायन्स. महत्वाचा सब्जेक्ट आहे सायन्स. सायन्ससाठी मी तुम्हाला म्हणेल, बायोलॉजी मी अगदी डिस्क्रिप्टिव शिकवलेला आहे, केमिस्ट्री मी डिस्क्रिप्टिव शिकवलेला आहे. ऍपवरती जा, अनअकॅडमीच्या काही वाचू नका. वाचायचंच असेल तर तुम्ही भस्के सरांचं पुस्तक वाचू शकता, ठीक आहे. बट अगेन पुस्तक वाचण्यापेक्षा मी व्यवस्थित त्या पुस्तकाचाच स्टडी करून तुम्हाला व्यवस्थित 2-3 आणखी ठिकाणाहून सोर्सेस घेऊन मी तुम्हाला शिकवलेला आहे. सो पुस्तक वाचण्यापेक्षा ते करंट सायन्स जे आहे त्याचं बायो आणि केमिस्ट्रीच्या माझ्या ऍपवर ज्या व्हिडिओ आहेत माझ्या प्रोफाईल खाली तुम्हाला दिसतील त्या बघा. फिजिक्ससाठी वाचा तुम्ही, भस्के सरांचं पुस्तक रेफर करा फिजिक्ससाठी, ठीक आहे. फिजिक्स रेफर करा भस्के सरांचं पुस्तक. आणि सी सॅट राहिलं तुमचं, अगेन सी सॅट साठी तुम्हाला मग जर कळत नसेल तर सचिन ढवळे सरांच्या व्हिडिओ आहेतच ऍपवरती, त्या तुम्हाला मिळतील. आणि त्यातल्या त्यात जर सी सॅट साठी पुस्तक किंवा प्रॅक्टिस साठी म्हणाल तर संदीप बरगडे सरांचं पुस्तक घ्या, बेस्ट. सो ही तुम्हाला एक सोर्सेस सांगितलेले आहेत. आधी काय करायची, लिस्ट बनवायची एका पेज वरती, आपल्याकडे हे सर्व सोर्सेस अवेलेबल आहेत का चेक करून घ्यायचं, ठीक आहे. करंट अफेअर्स ठीक आहे की आपल्याला ते नंतर मिळणार आहे ते आपण नंतर सांगू, बाकी सर्व सोर्सेस जमा करून ठेवायचे किंवा नसतील पॉसिबल ऍट अ टाइम सगळ्यांना. पण मग बघायचं की या मंथ मध्ये तुम्ही काय स्टडी करणार आहात किंवा येणाऱ्या 2 महिन्यामध्ये तुम्ही काय अभ्यासणार आहात, मग ती बुक लिस्ट आधी गोळा करून ठेवा, तेवढे बुक्स तुमच्याकडे आणून ठेवा, ठीक आहे. हे झाले तुमचे सोर्सेस. त्यातल्या त्यात टेस्ट सिरीज साठी तुम्ही काय करणार, टेस्ट सिरीज साठी डेक्कन आयएसच्या टेस्ट असतात, पृथ्वीच्या टेस्ट असतात, ठीक आहे. या 2 तुम्ही टेस्ट सिरीज जरी लावल्या आणि युनिक अकॅडमीच्या असतात, ठीक आहे. सो या 3 जरी टेस्ट सिरीज जरा वेगवेगळ्या घ्यायच्या, एकच टेस्ट सिरीज नाही द्यायच्या, 3-4 ठिकाणच्या द्यायच्या. मग या टेस्ट सिरीज घ्यायच्या, विकत मिळतात कुठेही तुम्हाला मार्केटमध्ये, किंवा प्रिंटआउट टेलिग्रामवर सुद्धा अवेलेबल होतात, तुम्ही प्रिंट काढून घेऊ शकता. या टेस्ट सिरीजसाठी हे 3 सोर्स ठेवायचे. मग हे सर्व काय झालं, आता हे सर्व तुमच्या अभ्यासाचे सोर्सेस झाले, स्त्रोत झाले, की या सर्वांमधून आता तुम्ही अभ्यास करणार आहात, बरं. मग यातून अभ्यास करणार आहात, 6 महिने आहेत तुमच्याकडे. मग 6 महिन्याचा व्यवस्थित प्लॅन बनवा ना, की आता आपल्याकडे ऑक्टोबर मंथ आहे, त्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. आता आपल्याला माहिती नाही अगेन मार्च मध्ये एक्झाम होईल की एंडला होईल, आपण मॅक्सिमम फेब पर्यंत कन्सिडर करूया, अपेक्षा आपण 5 महिने तरी किंवा करूया. चला मार्च जसं असेल ठीक आहे.
सो मिनिमम आपण प्लॅन बनवूया की मार्चपर्यंत एप्रिलला एक्झाम होईल किंवा मार्च एंडला एक्झाम होईल. सो सपोज 6 महिने आहेत, मार्चला आपण कन्सिडर करून ठेवूया. पण तुमचे जे सब्जेक्ट आहेत सर्व रीड करून फेब्रुवारीपर्यंत झाले पाहिजे, जेणेकरून जर मार्चमध्ये एक्झाम झाली तर तुम्हाला मग तेव्हा प्रॉब्लेम नको यायला. सो आपले सब्जेक्ट जे आहेत तुम्ही या 5 महिन्यांमध्येच डिवाइड करायचे आहेत. बरं, मग दिवसाला एकच सब्जेक्ट वाचणार का आता? तसं नाही करायचं, 2 सब्जेक्ट वाचायचे दिवसाला. दिवसाचे जे तुम्ही डेली टाइम टेबल बनवणार, मी सांगते तुम्हाला त्याबद्दल. सो दिवसाला 2 सब्जेक्ट डिवाइड करून घ्यायचे. मग 2 सब्जेक्ट जे आहेत, आता सपोज तुम्ही इकॉनॉमी आणि पॉलिटी घेतला तर इकॉनॉमी आणि पॉलिटी सोबत करायचं, कारण दोघे थोडंफार काय करतात, रिलेट करतात, ठीक आहे, इकॉनॉमी आणि पॉलिटी. मग 1 महिन्यात इकॉनॉमी आणि पॉलिटी होऊ शकतं केलं तर, ठीक आहे, होऊ शकतं. पण प्रॉपर तुम्ही जर नोट्स वगैरे काढून रिव्हिजन व्यवस्थित करणार असाल तर त्यातल्या त्यात आपण काय करू शकतो, आणखी वेळ इकॉनॉमी आणि पॉलिटीला देऊ शकतो, ठीक आहे, इकॉनॉमी प्लस पॉलिटी. बरं, मग काय करणार यासाठी? इकॉनॉमी पॉलिटी पूर्ण नोव्हेंबर नाही घालवायचं, नोव्हेंबरच्या ऍटलीस्ट 15 तारखेपर्यंत, 15 नोव्हेंबर पर्यंत इकॉनॉमी आणि पॉलिटी तुमचं कव्हर झालं पाहिजे, ठीक आहे. मग आता नोव्हेंबरच्या 15 तारखेपासून दुसरे सब्जेक्ट सुरू करायचे, हिस्ट्री आणि ज्योग्राफी. हिस्ट्री प्लस ज्योग्राफी. सो हिस्ट्री आणि ज्योग्राफी तुमचं इकडे पण असेल डिसेंबर मध्ये. सो हे तुमचं कव्हर झालं पाहिजे डिसेंबर एंडला, बाय द एंड ऑफ डिसेंबर. प्लस इथे तुम्हाला इन्व्हायरमेंट सुद्धा करायचा आहे डिसेंबर मध्ये. डिसेंबर मध्ये थोडासा लोड वाढेल, कारण ज्योग्राफी म्हणलं तर तेवढं नाहीये. जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला, हिस्ट्री सुद्धा व्यवस्थित अभ्यास केला, तेवढा काही तुम्हाला इकॉनॉमी पॉलिटी सारखा अभ्यास करायची गरज नाही इकडे. सो इन्व्हायरमेंट पण डिसेंबर मध्ये तुम्ही संपवायचा आहे विथ हिस्ट्री अँड ज्योग्राफी. सो हे 3 सब्जेक्ट तुमचे, म्हणजे हे 5 सब्जेक्ट बाय एंड ऑफ द डिसेंबर या वर्षाच्या शेवटी 2021च्या शेवटी तुमचं इकॉनॉमी पॉलिटी हिस्ट्री ज्योग्राफी आणि इन्व्हायरमेंट कम्प्लीट झालं पाहिजे. रीड करून व्यवस्थित रिवाइज करून किंवा नोट्स असतील तर नोट्स काढून, ठीक आहे, बाय द एंड ऑफ डिसेंबर. आता काय उरलं तुमचं? सायन्स आणि करंट अफेअर आणि सी सॅट, ठीक आहे. सी सॅट ला काय करायचं? जानेवारी पासून रोज डेली 1 तास द्यायचं सी सॅट ला, ठीक आहे. मग अल्टरनेट डे तुम्ही मॅथ रिझनिंग करू शकता किंवा आधी रिझनिंग संपून मॅथ तुम्हाला जसं आवडेल तसं करा, पण डेली 1 आवर जानेवारी पासून सी सॅट ला द्यायचा. बरं, आणखी काय राहील तुमचं? सायन्स. सो सायन्स तुम्हाला करायचं आहे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी, ठीक आहे, प्लस करंट अफेअर्स. तुमचं मॅग्झिन जानेवारीच्या एंडला येईल एक, ठीक आहे. मग तुमचं सी सॅट अगेन इकडे फेब्रुवारीमध्ये पण डेली तुमचं काय असेल? 1 आवर सी सॅट असेल. आणि काय असणार आहे? आता हळूहळू जो आपला अभ्यासाचा लोड आहे तो वाढत जाणार, बरं का, कारण आपल्याला एक वाचायची स्पीड येऊन जाते, ठीक आहे. सो करंट अफेअर्स पण राहणार इकडे पण सेम राहणार फेब्रुवारीपर्यंत. सायन्स तुमचं मग 3ही सब्जेक्ट, सायन्स तुमचं फेब्रुवारीच्या ऑलमोस्ट फर्स्ट वीक मध्ये, ठीक आहे, लाईक आपण फर्स्ट वीक म्हणण्यापेक्षा 10 फेब्रुवारी पर्यंत तरी तुमचं सायन्स कम्प्लीट झालं पाहिजे, ठीक आहे. मग पुढे तुम्हाला काय करायचं आहे? करंट अफेअर कम्प्लीट करायचं आहे. बाय द एंड ऑफ फेब्रुवारी तुमचं करंट अफेअर्स कम्प्लीट झालं पाहिजे. आणि करंट अफेअर्स जे आहे जानेवारीचं तुमचं, ठीक आहे, ते मग तुम्ही जानेवारीमध्ये सुद्धा सुरू करणार आहात जेव्हा येईल तेव्हा. आणि डेली 1 आवर सी सॅटला देणार. सो हा झाला तुमचा काय प्रॉपर प्लॅन. आता राहिला प्रश्न टेस्ट सिरीजचा. तर टेस्ट सिरीज तुम्हाला प्रॉपर टेस्ट सिरीज ज्या आपण म्हणतो त्या तुम्ही जानेवारी पासून सुरू करा, कारण इथपर्यंत तुमचे 5 सब्जेक्ट तरी झालेले असतील, ठीक आहे. सो जानेवारीच्या अगदी 1 जानेवारीपासून जरी तुम्ही एव्हरी संडे, ठीक आहे, 2 पेपर सोडवले जानेवारीच्या महिन्यामध्ये, ठीक आहे, संडे किंवा सॅटर्डे संडे 2 दिवस काय करा, पेपर सॉल्व्ह करा सॅटर्डे संडे. नंतर मग हळूहळू टेस्ट सिरीजचं हे वाढवायचं, जास्त टेस्ट द्यायला लागायचं, वीकली 2 टेस्ट 3 टेस्ट 4 टेस्ट असं करा, ठीक आहे, जसं तुम्हाला होईल मॅनेज तसं. एव्हरी संडे काय करायचं? 1 GS 1 CSAT पेपर सॉल्व्ह करायचा, ठीक आहे, GS प्लस सी सॅट सॅटर्डे आणि संडे, ठीक आहे, जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये. सो एवढं जरी तुम्ही पेपर सॉल्व्ह केले इनफ आहे, ठीक आहे. सॅटर्डे संडे म्हणजे आठवड्यात तुमचे सॅटर्डे संडे म्हणून 8 तरी येतील सॅटर्डे संडे कमीत कमी, बरोबर. सो 8 म्हणजे इकडे 2 पेपर दिवसाला सोडवायचे, म्हणजे 16 टेस्ट तुमच्या महिन्याला देऊन होतात. नेक्स्ट मंथ मध्ये आणखीन 16 32 टेस्ट तरी तुमच्या परीक्षेच्या आधी देऊन झालेल्या असतील. आणि इट्स मोर दॅन इट, टेस्ट दिली म्हणजे नुसती टेस्ट द्यायची नाही, त्याचं अनालिसिस करायचं, ठीक आहे. सो अनालिसिस करायला विसरू नका. सो हा एक प्रॉपर तुमचा काय झाला? 6 महिन्याचा प्लॅन झाला. सो या 6 महिन्याच्या प्लॅन वरती तुम्ही इम्प्लिमेंटेशन करायचं, मग आता तुमचा डेली प्लॅन बनवायचा, ठीक आहे. सो डेली प्लॅन काय असेल तुमचा? तर तुम्ही एक डेली प्लॅन बनवू शकता, ठीक आहे.
सांगते मी तुम्हाला डेली प्लॅन काय असेल ते सांगते. सो त्याआधी काही बॅच कोर्सेस आहेत त्या सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. जसं जर कंबाईनची परीक्षा देणार असाल तर कंबाईनसाठी बॅच आहे, प्री मेन्ससाठी 2022 साठी. राज्यसेवेची देणार असाल राज्यसेवेसाठी रणांगण बॅच आहे. जर तुमची मेन्स आहे तर रिव्हिजन बॅच आहे. सो आपल्याकडे भरपूर बॅचेस आहेत, सगळ्या टॉप एज्युकेटर्स आहेत. या सर्व बॅचेस तुमच्या सोयीनुसार तुम्ही अटेंड करू शकता, प्लस वरती आहेत. आणि एका सबस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला सर्व बॅचेस बघता येतील, राज्यसेवा, PSI, STI, ASO, डिपार्टमेंटल, PSI. सो वन सबस्क्रिप्शन फॉर ऑल दी एक्झाम. सबस्क्राईब करा आणि बॅचेसचा फायदा घ्या, सजेस्ट पण करा फ्रेंड्सला. ओके, सो तुमचा डेली प्लॅन जो असेल, डेली प्लॅन मध्ये काय करणार की तुम्ही आदल्या दिवशी ठरवून घ्या की आपण उद्या काय करणार. बरं, काही लोक म्हणतात की अगदीच मायक्रो प्लॅन वगैरे नसावा की त्याने काही फायदा होत नाही. हा, तुम्हाला ऍडजस्टमेंट करावी लागेल. कधी तुम्ही बाहेर गेला, आजारी पडू शकता, फॅमिली इश्यू होऊ शकता, भरपूर गोष्टी असतात. सो होऊ शकतं की तुमचा प्रॉपर प्लॅन कधीतरी फॉलो होणार नाही, पण मग त्याला दुसऱ्या दिवशी ऍडजस्ट करून घ्यायचं, कव्हर करून घ्यायचं. एखाद दिवस आपण वाया घालवतो तर एक दिवस भरून पण काढायचा कधीतरी, राईट. सो असं एक डेली प्लॅन असला पाहिजे. डेली प्लॅन मध्ये मग तुम्ही, आणि पहिली गोष्ट, आपण आता स्पर्धा परीक्षा करतोय म्हटल्यावरती लवकर उठायचं. हा, काही लोक असतात की मग ते रात्री उशिरापर्यंत अभ्यास करतात. रात्री उशिरापर्यंत म्हणजे 12 पर्यंत अभ्यास केला आणि दुसऱ्या दिवशी 10 ला उठला असलं नाही चालत, ठीक आहे. ऍटलीस्ट तुम्ही 2 पर्यंत अभ्यास करा आणि दुसऱ्या दिवशी 10 ला उठा, एक्सेप्टेबल, ठीक आहे. तरी पण 9 ला तरी उठा, ठीक आहे. माझं म्हणणं आहे 7 तास झोप, 6 महिने फक्त 7 तास झोपा, ठीक आहे. 7 महिन्स पकडून तुम्हाला 1-9-10 महिने अभ्यास करायचा आहे. नंतर तुम जर झालात सक्सेसफुल तर आयुष्य खूप सुखी असेल. सो व्यवस्थित प्लॅन करा, झोप कमी घ्या. कमी घ्यापेक्षा जेवढी शरीराला आवश्यक आहे तेवढीच घ्या, एक्स्ट्रा झोप नका घेऊ. फक्त एफर्ट्स द्या अभ्यासासाठी, एक्स्ट्रा वेळ द्या. 7 तास, 7 तास तर मिनिमम घेत, म्हणजे 7 तास ठीक आहे, पण ठीक आहे 7 तास घ्या. जास्त वेळ अभ्यास करताय 7 तास झोप घ्या, पण बाकी वेळ अभ्यासाला द्या फक्त, ठीक आहे. सो डेली प्लॅन तुमचा असेल, सपोज आता तुम्ही 7 वाजता सकाळी उठलात तर तुमचं जे पण असेल 8 पर्यंत उरकायचं. 8 ला अभ्यासाला बसला की स्टडी स्टॉट तुमचा 1 असला पाहिजे. आता अगेन, जे जॉब वगैरे करताय मग त्यांनी त्यांच्या त्यांच्या सोयीनुसार प्लॅन्स चेंज करा, ठीक आहे. बट जे आहेत की अभ्यासच करताय, बाकी काही गोष्टी नाहीये. सो तुमचा स्टडी स्लॉट जो आहे तो 8 ते मग ऑलमोस्ट तुमचा 11 पर्यंत जरी आपण कन्सिडर केला, 9-10-11 3 तास होतात. 12 पर्यंत आपण जर कन्सिडर केला तर किती, 4 तास होतात. 4 तास काय करा, अभ्यास करा. पहिला स्टडी स्लॉट ठेवा GS चा जो मेजर सब्जेक्ट आहे, ठीक आहे. आता पॉलिटी आणि इकॉनॉमी तुम्ही आधी अभ्यासणार आहात. तुम्हाला जो मेजर सब्जेक्ट वाटतो आता ज्याच्या त्याच्या सोयीनुसार असतं, ज्याला इकॉनॉमी सोपं वाटतं त्याला इकॉनॉमी मेजर सब्जेक्ट नाही वाटणार, त्याला पॉलिटी आवड. मग ते तुम्ही ठरवा तुम्हाला कोणत्या सब्जेक्टला जास्त वेळ द्यायची गरज आहे. सो ते तुम्ही काय कराल, सकाळच्या टाइममध्ये जो सब्जेक्ट तुम्हाला अवघड वाटतो, मेजर सब्जेक्ट एखादा, सपोज मला इकॉनॉमी वाटतो, मी इकॉनॉमी सकाळी करणार. मग 12 वाजता जेवण वगैरे 1 पर्यंत आराम करा, 1-1.5 पर्यंत पाहिजे तर आराम करा, ठीक आहे. अगेन मग 1.5 वाजता अभ्यासाला बसायचं. अगेन 4 तासाचं एक स्लॉट बनवायचं, 3:30, 4:30, 5:30 पर्यंत, ठीक आहे. 5:30 पर्यंत अभ्यासाला बसले, स्टडी स्लॉट तुमचा काय असेल, 2 असेल. मग इथे पण GS चा जो काही तुमचा सब्जेक्ट असणार आहे, ठीक आहे, मायनर पेक्षा पण पॉलिटी. मग आता जस्ट फर्स्ट सेकंड मंथ मध्ये, 1 फर्स्ट आणि 2 मंथ साठी GS साठी पॉलिटी आणि इकॉनॉमी आपण करणार आहोत. सो 5:30 पर्यंत तुमचं पॉलिटी कव्हर होईल. पॉलिटी झालं की मग तुम्हाला काय करायचं आहे, एक ब्रेक घ्यायचा. आता थोडा मध्ये ब्रेक गरजेचा आहे, ठीक आहे. 1/2 तास किंवा 1 तास ब्रेक घ्या, ठीक आहे. इथे 1 तास ब्रेक घ्या तुम्ही हवा तर. रेस्ट वगैरे, नाश्ता वगैरे करा चांगलं. आणि मग अगेन, हा द प्लॅन नाहीये, ठीक आहे. हा एक प्लॅन सांगते मी, तुम्ही तुमच्या सोयीनुसार असा एखादा प्लॅन बनवा, ठीक आहे. तुमच्या सोयीनुसार ज्याला हा फॉलो करायचा त्याने हा करा, ज्याला वेगळा बनवायचा बनवा, पण प्लॅन असला पाहिजे आणि तो इम्प्लिमेंट केला पाहिजे. नुसता कागदावरती बनवून फायदा नाही, तो तुम्ही इम्प्लिमेंट करा, ठीक आहे. सो मग 6 वाजता पुन्हा अभ्यासाला बसा. काय करणार मग तुम्ही, आता 6 वाजता तुम्ही 2 सब्जेक्ट तर रीड केलाय, मग हा रीड केलाय ना सब्जेक्ट, तर याच्या थोड्या 8 वाजेपर्यंत किंवा 2 तास तुम्ही द्या. आता 8 वाजेपर्यंत काय करा, हा जो पहिला सब्जेक्ट होता त्याला रिवाईज करा, प्लस त्याच्या नोट्स काढा 2 तासात, ठीक आहे. म्हणजे तुमचा काय होतं, जे दिवशी जे वाचताय ते तुमचं परत रिवाईज होतं, म्हणजे परत तुम्हाला कळतं ते आणि तुम्ही नोट्स पण काढताय, बरोबर. मग पुन्हा जेवण असेल तुमचं 8 ते 9, ठीक आहे, डिनर करा. मग तुमचा पुढचा जो वेळ आहे, ऍटलीस्ट 9 ते 11 काय करा तुम्ही, 9 ते 11 तुमचा दुसरा जो GS चा सब्जेक्ट तुम्ही वाचला होता, तो GS चा सब्जेक्ट म्हणजे सगळे, सपोज पॉलिटी होतं तर पॉलिटीला रिवाईज करा. आज काय वाचलं त्याच्या नोट्स काढा, 2 तासात त्याच्या पण नोट्स काढून होतात आणि ते रिवाईज पण करून होतं. सो हा तुमचा काय, मग नंतर तुम्हाला 11 वाजल्यानंतर झोपायचं, दंगा करायचं, काय करायचं करा, आणि सकाळी पुन्हा 7 वाजता उठायचं. सो हा एक तुमचा काय असला पाहिजे, प्लॅन असला पाहिजे आणि त्याला इम्प्लिमेंट केला पाहिजे.
स्वतःला मोटिवेशन देत राहा की करायचे आपल्याला, आणि ते समोर ठेवायचे. ते तुम्ही अभ्यासाला बसता त्याच्या समोर तो प्लॅन असला पाहिजे आणि कंटिन्युअसली समोर पाहिजे, तो फॉलोच केला पाहिजे, तरच मग कुठेतरी आपलं काहीतरी होऊ शकतं. सो बस एवढंच मला सांगायचं होतं. जे 2023 चा अटेम्प्ट देत आहे त्यांच्यासाठी तर मी आधी सुद्धा सांगितलेलं आहे कसं करायचं काय, तर ज्यांचं 2022 चा अटेम्प्ट आहे त्यांनी हे फॉलो करा, डेफिनेटली तुम्ही काय होणार आहात, सक्सेसफुल होणार आहात. ठीक आहे, ऑल द व्हेरी बेस्ट एव्हरी वन, थँक्यू. काही सबस्क्रिप्शन ऑफर्स आहेत, जर तुम्ही सबस्क्रिप्शन घेणार असाल, कमी वेळ राहिलाय 6 महिन्यासाठी वगैरे, तुम्ही प्लॅन्स घेऊ शकता. दिलेला आहे 7,695 रुपयात 10% डिस्काउंट तुम्हाला सगळीकडे अप्लाय होईल जर तुम्ही हर्षाली 10 हा कोड वापरला तर. ठीक आहे, सो करंट प्राइजेस वरती डिस्काउंटेड प्राइजेस तुम्हाला दाखवलाय कोड वापरल्यानंतर. सो तुम्ही 12 मंथ पण घेऊ शकता, त्यानंतर 24 मंथ साठी सुद्धा घेऊ शकता. सो लाईक इथे तुम्हाला 9,405 रुपयांमध्ये 12 महिन्याचं सबस्क्रिप्शन मिळते, 24 महिन्यांमध्ये 13,680 रुपयाला सबस्क्रिप्शन मिळतंय. सो बेस्ट आहे तुमच्यासाठी, इनरोल करा पटापट ॲज सून ॲज पॉसिबल, जास्तीत जास्त सजेस्ट करा. ठीक आहे, बग्स बाउंटी फीचर आहे. लेक्चरमध्ये काही इनअप्रोप्रिएट कंटेंट वाटलं असेल तर तुम्ही ते सुद्धा रिपोर्ट करू शकता, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. थँक्यू व्हेरी मच, काही डाऊट असेल तर विचारत चला ऑलवेज. ठीक आहे, फील फ्री टू रीच अस. टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, अनअकॅडमी ॲपवर मला फॉलो करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला लेक्चरची नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही तुमचे डाऊट मला मेसेज थ्रू विचारू शकता. थँक्यू व्हेरी मच एव्हरीवन. प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. दिस इज युअर अनअकॅडमी, लेट्स क्रॅक इट. थँक्यू, बाय बाय.